नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, आज आपण धाडसी हल्ली हा पाठ शिकणार आहोत. या पाठात हल्ली वर हिची गोष्ट दिली आहे. तर या गोष्टीमध्ये काय आहे बरे? या गोष्टीमध्ये हालीने एक धाडसाचं काम केलेलं आहे, जसं की आपल्याला पाठाच्या शीर्षकावरनं दिसून येतं. हल्ली वर ही एक सर्वसाधारण घरात राहणारी तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका आदिवासी पाड्यावर राहणारी ही मुलगी आहे. तिच्या बहीण म्हणजे शकुंतला तिच्यासोबत जंगलात लाकूड आणायला गेली. तर जंगलात लाकडं तोडत असताना तिच्या बहिणीवर मागून वाघाने हल्ला केला आणि तिच्या पाठीचा आणि मांडीचा लचका तोडला. हाली पहिल्यांदा घाबरली, पण नंतर तिने युक्ती वापरून आजूबाजूचे दगडे त्या वाघावर फेकली आणि वाघ पळून गेला. तसेच तिच्या मदतीसाठी तिने आरडाओरड केली आणि आजूबाजूला गावकरी लाकडं तोडत असताना त्यांना तिचा आवाज आला आणि ते धावत पळत आले. त्यानंतर शकुंतला हिला पहिल्यांदा शहापूरच्या तालुक्या स्तरावरील दवाखान्यात नेण्यात आले आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिला आनंद झाला. हालीला स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी पुरस्कार देण्यात आला. आपल्या देशामध्ये लहान मुलांना म्हणजेच सोळा वर्षापर्यंतच्या मुलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवणाऱ्या अशा धाडसी पराक्रमी मुलांना एक पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराचं नाव आहे वीर बापूराव धायगणी पुरस्कार. हालीला सुद्धा हा पुरस्कार देण्यात आला आणि हा पुरस्कार तिला दिल्लीमध्ये देण्यात आला. तर तुम्ही सुद्धा हाली सारखे पराक्रमी धाडसी व्हा आणि इतरांची मदत करा. धन्यवाद.